हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळी फराळसाठी कुरकुरीत चटपटीत बारीक शेव व स्पायसी चायनीज शेजवान शेव ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. टेस्टी कुरकुरीत तिखट बारीक शेव बनवण्यासाठी साहित्य: 4 कप ताजे बारीक दळलेले बेसन, 10 लवंग पावडर, 1 टीस्पून ओवा पावडर, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून तेल कडकडीत मोहन म्हणून, मीठ चवीने तेल तळण्यासाठी. स्पायसी चायनीज शेजवान शेव साहित्य: 4 कप बेसन, 1/4 कप तेल कडकडीत, 4 टेबलस्पून शेजवान सॉस, मीठ चवीने, मीठ जरासे घाला कारण की सॉसमध्ये सुद्धा मीठ असते, तेल शेव तळण्यासाठी. बारीक तिखट शेव बनवण्यासाठी साहित्य: तेल हे बेसन, बेसन हे मी ताजे घेतलेले आहे, अगदी बारीक गिरणीमधनं दळून आणलं आहे. लाल मिरची पावडर, हे लवंग आणि ओवा ह्या दोन्हीची मी कुटून पावडर करून घेतलेली आहे. मीठ ही लवंग आणि ओव्याची पावडर आहे आणि ही चाकी आहे, ही मी 0 नंबरची शेव बनवायला चाकी घेतलेली आहे आणि हा आपला सोरया घेतलेला आहे. आता आपण कृती बघूया. प्रथम आपण ही सपेटीची चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये मी हे बेसन आधी चाळून घेणार आहे. बेसन जेव्हा चाळणार आहे तेव्हा मी त्याच्यामध्ये बेसन, मीठ चवीप्रमाणे, ओवा आणि लवंगाची पावडर आणि थोडंसं लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर थोडी घाला कारण का लवंग हे तिखटच असते. आणि आता हे मी चांगलं चाळून घेणार आहे, त्याच्यामुळे हे आपलं सगळीकडे मिक्स होईल मीठ आणि हे, आणि आपली ही चांगली बारीक शेव आपल्याला करता येईल. आता मी हे चाळून घेतलं आहे. बेसन मी एका बाऊलमध्ये घेतलं आहे. आता त्यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे. गरम झालं आहे, आता हे मोहन म्हणून मी बेसनमध्ये घालणार आहे. आता हे कडकडीत तेल मी बेसनमध्ये घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स केल्यानंतर थोडं पाणी घालून हे मी चांगलं घट्ट मळून घेणार आहे. हे चांगलं मिक्स करून घेते आहे. चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे. एकदम पाणी घालू नका, नाहीतर एकदम हे पातळ होऊन जाईल. थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता मी हे चांगलं मळून घेते आहे. चांगलं घट्ट असं मळून घेतलेलं आहे. आता हे मी 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवणार आहे. शेजवान शेव बनवण्यासाठी साहित्य: तेल, बेसन, हा शेजवान मसाला आहे म्हणजे चटणी आहे, पण ही ड्राय आहे. आपण ही ओलीसुद्धा वापरू शकतो चटणी, पण ती तुम्हाला चाळून घ्यायला लागेल, नाहीतर मग ती तशीच्या तशीच घेतली तर ती आपण शेव करताना चाकीमध्ये अडकेल आणि आपली शेव चांगली होणार नाही. म्हणून मी ही कोरडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मीठ आणि ही थोडी मोठ्या भोकाची चकती घेतलेली आहे आणि सोरया घेणार आहे. या सर्वप्रथम मी बेसन, नंतर शेजवान हा मसाला आणि मीठ हे मी चाळून घेणार आहे. चकली बनवताना नेहमी बेसन एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता कडकडीत तेल टाकणार आहे मोहन म्हणून. तेल टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे एकसारखं सगळीकडे हे तेल लागेल. आता मी हे चांगलं मिक्स करून घेते आहे. चांगलं मिक्स करून घेते आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी वापरून हे घट्ट पीठ मळून घेणार आहे. शेजवान शेवेचं हे पीठ मी मळून घेतलेले आहे, हे बघा असे घट्ट. आता हे पण मी 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवणार आहे. शेव कशी बनवायची ते बघूया. हे आपण पहिल्यांदा तिखट जी बारीक शेव आहे त्याचं आपण भरून मळून ठेवलेलं होतं आणि हे दुसरं शेजवान शेव ह्याच्यासाठी मळून ठेवलेलं होतं. आता आपण तिखट शेव बनवण्यासाठी ही झिरोची चाकी घेणार आहोत आणि हे पीठ मी आधी पाण्याचा हात लावून चांगलं खूप मळून घेणार आहे, म्हणजे आपली शेव छान हलकी आणि कुरकुरीत होईल.
आता हे मी मळून घेणार आहे. हे बघा, हे मी चांगलं आता मळून घेतलेलं आहे आणि आता हे मी सोरयामध्ये घालून गरम गरम तेलामध्ये शेव आपली बनवून घेणार आहे. बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल आपलं आता हे चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण शेव करूया. जेव्हा आपण शेव घालणार आहोत गरम तेलामध्ये तेव्हा विस्तव मोठा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण शेव उलट करून विस्तव बारीक ठेवणार आहे. अशा छोट्या छोट्या ह्याच्या चाक्या करून घेऊया. आता शेव मी ही उलट करून घेतलेली आहे आणि विस्तव पण बारीक ठेवलेला आहे आणि ही अगदी बारीक शेव आहे. आपण झिरोची चाकी वापरलेली आहे तर हा जास्त जळून द्यायची नाही आहे. अशी छान अशी कुरकुरीत काढून घ्यायची आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपली बारीक तिखट शेव आता तयार आहे. शेव बनवण्यासाठी आता हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं हे सुद्धा मी आता पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेणार आहे आणि मग त्याची शेव बनवणार आहे. आपल्या शेजवान शेवेचं पीठ पण मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता सोरयाला मी आतून थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ त्याच्यामध्ये घालून ही जी थोडी मोठ्या भोकाची जी चकती आहे ती लावलेली आहे आणि आता आपण ह्याची शेव बनवून घेऊया. बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल आपलं आता हे चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण शेव करूया. जेव्हा आपण शेव घालणार आहोत गरम तेलामध्ये तेव्हा विस्तव मोठा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण शेव उलट करून विस्तव बारीक ठेवणार आहे. अशा छोट्या छोट्या ह्याच्या चाक्या करून घेऊया. मी आता घातलेली आहे आणि विस्तव पण मंद ठेवलेला आहे आणि आता ती मी उलट करून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण छान कुरकुरीत तळून घेणार आहे. आता आपली ही शेव तळून झालेली आहे. मी काढून टिश्यू पेपरवरती ठेवणार आहे आणि अशा प्रकारे सर्व शेव आपण बनवून घ्यायची आहे आणि टिश्यू पेपरवरती ठेवायची आहे. शेजवान शेव आता तळून झालेली आहे आणि ही मी टिश्यू पेपरवर ठेवलेली आहे. तिखट शेव आणि शेजवान शेव ह्या दोन्ही आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहेत. ह्या आपण दिवाळी फराळासाठी बनवू शकतो किंवा इतर दिवशीसुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेव आपण बनवू शकतो. ह्या दोन्ही शेव बनवण्यासाठी फार सोप्या आणि हमखास चांगल्या बनणाऱ्या आणि कुरकुरीत होणाऱ्या आहेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढेसुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.